जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे ते म्हणजे रिपीटर्स विद्यार्थी। रिपीटर्स विद्यार्थी कोणत्या कोणत्या चुका करतात किंवा ते काय जाणून बुजून चुका करत नाहीये, कुणी जाणून बुजून चुका करत नाही की मला वेटिंगला राहायचंय, मला लगेच भरती नाही व्हायचंय। तुमच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही वेटिंगला राहिलेला आहात, या चुका आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा आणि बाकीचे जे नवीन विद्यार्थी आहेत ते सुद्धा या चुका पुन्हा करणार नाही आणि त्यांचं वर्ष वाया जाण्यापासून वाचेल। ठीक आहे, तर आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, प्रत्येकाने शेवटपर्यंत पाहायचाय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे। तर चालू करूयात आपला व्हिडिओ। मुलं या चुका करतात म्हणून वेटिंगला राहतात, कोणाला हाऊस नसते मित्रांनो वेटिंगला राहण्याची। दोन दोन चार चार मार्कावरून आपण जे वेटिंगला राहतात त्यांचं दुःख कोणीच नाही समजू शकत। मग का वेटिंगला राहिलेत ते विद्यार्थी? हा व्हिडिओ बरेच नवीन विद्यार्थी मित्र सुद्धा पाहत आहेत, ज्यांचे पहिलाच अटेम्प्ट आहे पोलीस भरतीचा, त्यांनी सुद्धा पाहायचा, जेणेकरून ज्या चुका या विद्यार्थ्यांनी केल्या त्यात तुम्ही करायच्या नाहीयेत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण चालू करूयात ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, कोणत्या चुका मुलांनी केलेल्या आहेत, ते म्हणजे इंटरेस्टच नाही दाखवलाय कशामध्ये। एखाद्या विषय फॉर एक्झाम्पल मराठी व्याकरणच आपल्याला आवडलाय, सतत मराठी व्याकरण वाचायचं, सतत मराठी व्याकरण, बाकीचे विषयही वाचायचे, कारण पेपर पॅटर्न ठरलेला असतो, 25-25 आहे पोलीस भरतीचा। प्रत्येक विषयात जोपर्यंत इंटरेस्ट दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही एव्हरेजच्या वरती प्रत्येक विषयामध्ये अजिबातच येणार नाहीये। त्यामुळे कुठलीही गोष्ट, अभ्यासाचंच नाही म्हणते मी, कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात पहिलं जे तुम्हाला करायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे, इंटरेस्ट दाखवला पाहिजे, तरच जे वाचतोय ते डोक्यामध्ये बसेल। त्याच्यामुळे ह्या चुका ज्या केल्यात, मला गणित अजिबात आवडत नाही असं म्हणता, असं तुमची मेंटॅलिटी आहे म्हणून ते गणित तुम्हाला अवघड जातं आणि फॉर्म्युला लक्षात राहत नाही किंवा स्टेप चुकते कुठेतरी। निगेटिव्ह माइंड ठेवलंय, इंटरेस्टच नाही दाखवलं त्याच्यात कधी आपण, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं, ही चूक करायची नाही, तर प्रत्येक विषयामध्ये इंटरेस्ट दाखवायचा आहे। काय चुका करू नये आणि याच्या बदल्यात तुम्ही काय करावा हे सुद्धा आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर अगदी महत्वाचं, नेहमी आपण काय करतो, इंटरेस्ट आलाय मला अभ्यासाला, मला पोलीस व्हायचंच आहे, पटकन युट्यूब खोलतो, मोटिवेटेड व्हिडिओ पाहतो, अख्खा वेळ आपण त्या मोटिवेटेड व्हिडिओ पाहण्यातच घालवतो। भले तुम्ही मोटिवेटेड व्हिडिओ पहा, पण त्याचा परिणाम फक्त 2-3 दिवसासाठीच असतो बाळांनो। मोटिवेट स्वतःच्या परिस्थितीनुसार व्हायचंय, जशी आपली परिस्थिती, परिस्थितीतून मोटिवेट व्हायला शिकायचंय, म्हणजे वेगळा वेळ पण वाया जाणार नाही आणि आपलंच आपल्याला एक, आपण खूप संघर्ष करतोय हे तुम्हाला जाणवेल आणि एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये येईल। त्याच्यामुळे मोटिवेटेड व्हिडिओ पाहण्यात अजिबात वेळ वाया घालवायचा नाही, ही जास्त चूक आपण लोक सगळेच करतो, तुम्हीच करता असं नाही म्हणते मी, सगळेच करतात अशी चूक, ही चूक टाळायची आहे। यूज ऑफ मल्टिपल बुक्स, एका विषयासाठी खूप सारे पुस्तकं आपण वाचतो, प्रत्येक विषयामध्ये तेच असतं, फक्त प्रत्येकाची स्पष्ट करण्याची लँग्वेज वेगळी असते, ते आपल्याला कळतच नाही। हा लेखक नवीन आला मार्केटमध्ये, याचं मराठी व्याकरणाचं बुक घेतलं, दुसरा लेखक आला मार्केटमध्ये, त्याचं मराठीचं व्याकरणाचं बुक घेतलं, असं करत करत आपल्याच डोक्यामध्ये आपण मिसळ तयार करून ठेवतो। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचंय, एका विषयासाठी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोनच पुस्तकं रेफर करा। दोन का म्हटलंय, कारण काही बुक मध्ये हार्ड लँग्वेज असते आणि तेच काही बुक मध्ये इझी मेथडने सांगितलेलं असतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय। आणि एक पुस्तक जास्तीत जास्त रेफर करायचंय, जास्त पुस्तकं कमीत कमी वेळासाठी नाही वापरायचीत, तर कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा वाचायचे, हे नेहमी लक्षात ठेवायचं। या चुका आपण केलेल्या आहेत, केल्यात की नाही वेटिंगवाल्यांनी सांगा, जे पुस्तक येईल मार्केटमध्ये ते घेतलं, उचललं, वाचलं, ठेवून दिलं, अजिबात नाही करायचंय असं। ठीक आहे, पुढे क्वालिटी आणि क्वांटिटी, आता ह्याच्यात काय चुका केल्यात बरं, तर आपण प्रत्येक विद्यार्थी मित्र जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त तास मला वाचायचे, पण तो विद्यार्थी मित्र इथं पाहत नाही की आपण एवढ्या तास वाचले पण आपल्या डोक्यात काय बसलंय, एवढंच आपल्या डोक्यात बसलंय की मी आज एवढ्या तास अभ्यास केला, मी आज 5 तास अभ्यास केला, मी आज 7 तास अभ्यास केला, म्हणजे माझा खूपच अभ्यास झालाय। पण आपण हे कधीच बघत नाही की आपण तेवढा अभ्यास नक्की झालाय का, आपला क्वालिटी आहे का आपल्या त्या अभ्यासाला, का फक्त क्वांटिटीच्या मागे लागलोय आपण, हे खूप महत्वाचं आहे। ठीक आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी दोघांमध्ये फरक करायला शिका, कमी वाचा पण परफेक्ट वाचा, आणि वाचताना नेहमी लक्षात ठेवायचं जे आपण वाचतोय त्याच्यावर फक्त नजरच पाहिजे असं नाही, तर आपलं डोकं सुद्धा तिथंच पाहिजे त्यावेळी।
नाही तर आपल्या मनामध्ये वेगळे विचार चालू आणि समोर फक्त आपण तास ठेवलाय, या तासामध्ये हे वाचायचे म्हणून ते वाचतोय असं करण्याने कोणाच्या डोक्यात काहीच बसणार नाही, तुमचाच वेळ वाया जातोय. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचंय, क्वांटिटी पेक्षा क्वालिटीवर फोकस करायचा नेहमी. ही चूक जी केलेली आहे तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्याची, म्हणजे क्वांटिटी याच्याकडून आपल्याला कशाकडे जायचंय, क्वालिटीकडे जायचंय. ओके, व्हिडिओ आवडत असेल शेअर करायचा आणि कसा वाटला मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा. पुढे आपण पाहणार आहोत स्टडी प्लॅन. आपण जो करतो ना वीकली करतच नाहीये आपण, ह्या चुका होत्या मुलांच्या. स्टडी प्लॅन करतोय आठवडाभर मराठी व्याकरण, आठवडाभर गणित, त्याच्यानंतर महिन्याचं प्लॅनिंग करतो, 3 महिन्याचं प्लॅनिंग करतो आणि मध्येच एखाद्याचं लग्न आलं तर काय, लग्नाला जाणार, यात्रा आली यात्रेला जाणार, कोणी आजारी पडलं तिकडे भेटायला जाणार, कोणाला भेटायला जायचंय भेटायला जाणार, मग स्टडी प्लॅन पूर्ण आपला खराब होऊन जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचंय आठवडा कमीत कमी याचा स्टडी प्लॅन बनवायचा आहे. वीकली स्टडी प्लॅन सगळ्यात पहिले बनवायचा आहे, कारण एका आठवड्याचा परफेक्ट स्टडी प्लॅन जर आपण बनवला तर अभ्यासही त्याचा परफेक्ट एका आठवड्याचा होतो. जर वीकली स्टडी प्लॅन फॉलो झाला तुमच्याकडून तर मग 15 दिवसाचं प्लॅनिंग करायचंय. असं जास्त डायरेक्ट महिन्याचं प्लॅनिंग, 3 महिन्याचं प्लॅनिंग नाही करायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर पीवायक्यू जे आहे ना आपण खूप कमी रिव्हिजन करतो, पण लक्षात ठेवायचं पुढे जे पेपर निघतात हे मागच्याच याच्यावर आधारित असतात, हे बरेच विद्यार्थी विसरतात आणि पीवायक्यूला कमी महत्व देतात. पीवायक्यू 30% पीवायक्यू रिपीट होतात, मी हे नेहमी मुलांना सांगत राहते. आणि ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेत ना त्या टॉपिकवर तेच प्रश्न येणार नाही पुढच्या वर्षी, पण वेगळे प्रश्न येतील पण त्या टॉपिकवर येतील मात्र, हे नक्की. त्याच्यामुळे पीवायक्यूचा जास्तीत जास्त रिव्हिजन झाली पाहिजे. जिल्हे काय जास्त नाहीयेत आपल्याकडे, तेच जिल्हे फक्त वारंवार सोडवायचे, जास्त वेळा त्या जिल्ह्याची रिव्हिजन झाली पाहिजे. डायरेक्ट तोंडपाठ प्रश्न उत्तर झाले पाहिजेत. जास्तीत जास्त पीवायक्यू वर सुद्धा फोकस करायचा आहे, कारण पीवायक्यू जर तुम्ही पाहिला आणि तो पर्टिक्युलर सब्जेक्ट जर तुम्ही अभ्यासायला घेतला तर तुम्हाला लगेच क्लिक होईल की यातलं काय एक्झामला आधी विचारून झाले, मग त्याच्यावर तुम्ही आपोआप फोकस कराल आणि शॉर्ट नोट्स काढायच्यात, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम मॅनेज करायला शिकायचंय. आपण टाइम मॅनेजच करत नाहीये, घेतलाय पेपर सोडवायला 15 मिनिटं सोडवला, फोन आला 5 मिनिटं बोलत असतो, फोन ठेवला पेपर सोडवायला घेतला, आईचा आवाज आला बाळा जेवायला चल, जेवायला गेलो, राहिला पेपर अर्धवट, परत जेवून झाल्यावर परत पेपर सोडवायला घेतला. इथं आपल्याला कळतच नाही की आपण कोणत्या विषयाला किती मिनिटं दिलेत, तिथं असं नाही. आपल्याला पेपर सोडवायला गेल्या 90 मिनिटातच पेपर सोडवायला लागतो, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचे. घरी सुद्धा जेव्हा तुम्ही सराव पेपर सोडवायला घ्याल 90 मिनिटाच्या 1 मिनिटं वर बसायचं नाहीये, 1 सुद्धा मिनिटं वरती बसायचं नाही, 90 मिनिटं म्हणजे 90 मिनिटात झालाच पाहिजे पेपर. मग याच्यासाठी तुम्हाला मी टाइम सांगते, मराठीसाठी 15 मिनिटं द्यायचेत, त्याच्यानंतर जीके साठी 15 मिनिटं द्यायचेत, गणित 30 मिनिटं, बुद्धिमत्ता 30 मिनिटं, असं करून 90 मिनिटं आपले कव्हर होतात. या टायमिंग मध्ये पेपर सोडवला कसाही प्रश्न येऊ दे, 90 मिनिटात झालंच पाहिजे तुमचा. तर हे टाइम मॅनेजमेंट जे तुम्ही केलेलं नव्हतं म्हणून आपण या काही गोष्टी आहेत यांच्यामुळे आपण कुठे ना कुठे कमी मार्क्स पडलेत की नाही. गेल्या वर्षी ज्यांचा पेपर झाले त्यांनी मला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये. जे वेटिंगला राहिलेत किंवा वेटिंग मध्ये पण नाही एकदम बेसिक लेवलला मार्क्स पडलेत, त्यांच्या ह्या चुका झाल्यात की नाही ते मला सांगायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर रॉंग वे ऑफ रिडिंग. तुम्ही चुकीचं वाचताय असं म्हणत नाहीये मी, पद्धत चुकीची आहे तुमची वाचनाची. घेतलंय पुस्तक धडाधड घेतलंय वाचलेला धड, मलाही काही समजत नाही धड, तुम्हालाही काही समजत नाही, असं वाचून काहीच तुमच्या डोक्यात जाणार नाहीये. त्याच्यामुळे एकच टॉपिक घ्यायचाय व्यवस्थित, आधी वाचायचा एकदा फर्स्ट रिडिंग करून घ्यायचंय सगळं, त्याच्यानंतर पीवायक्यू पाहायचेत आणि परत मग ते वाचनाला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बरोबर कळेल की या टॉपिक मधले कोणते प्रश्न आदल्या वर्षी विचारलेले आहेत. त्याच्यामुळे वाचनाची पद्धत बदला, वाचन बदलू नका. तेच विषय आहेत पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी, विषय बदलत नाहीयेत, पुस्तकं बदलत नाहीयेत, मेथड चेंज करा वाचनाची. ठीक आहे, मध्ये मध्ये वाचत असताना उठायचं नाही, फोन आला सायलंट ठेवायचा, नंतर फोन करू शकतो आपण. एकदा पेपर गेला पुढच्या वर्षाशिवाय परत पेपर देता येणार आहे का, आणि जर एज बाद झालं तर. त्याच्यामुळे हे जे छोटे छोटे पॉइंट वाटतात पण खूप महत्वाचे आहेत सक्सेस होण्यासाठी. ठीक आहे, टॉपिक अंडरस्टँडिंग, समजूनच घेत नाही आपण टॉपिक. खूप वेळा सांगते मी की त्या टॉपिकच्या नावामध्येच अख्खा अर्थ दडलेला असतो की या टॉपिक मधून आपल्याला काय शिकायचंय. त्याच्यामुळे समजून घ्या या टॉपिक मध्ये काय आहे. समजून घेतल्याने खूप टॉपिक डोक्यात बसतात लगेच, त्याचे प्रकार जे आहेत प्रत्येक प्रकारामध्ये त्या सगळा अर्थ दडलेला असतो. त्याच्यामुळे टॉपिक व्यवस्थित समजून घ्यायचंय.
हार्ड स्टडी करत होतो आपण आतापर्यंत हार्ड स्टडी ही चूक सुधारून स्मार्ट स्टडी कडे जायचंय. म्हणजे स्मार्ट स्टडी म्हणजे काय करायचं, आपल्याला शॉर्ट नोट्स काढायच्यात. स्मार्ट स्टडी म्हणजे शॉर्ट नोट्स वर जास्त जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहूया आता पेपर हातात आल्यावर मुलं काय चुका करतात. आतापर्यंत झालं की पेपरच्या आधी आपण कसा अभ्यास करत होतो, त्याच्यात काय चुका करत होतो, काय इम्प्रुव्हमेंट आपल्याला करायची आहे. पण आता आपण पाहणार आहोत की एक्झाम हॉलमध्ये पेपर आपल्या हातात आल्यावर फक्त 90 मिनिटं आपल्याकडे वेळ असतो, प्रश्न असता 100, काय चुका आपण करतो ते लक्षात घ्यायचंय. सगळ्यात महत्वाचं, पेपरच्या आदल्या दिवशी, पेपर हातात यायच्या आधी आदल्या दिवसापासून, तर डायरेक्ट 10 पेपर आहे ना, फॉर एक्झाम्पल आपल्याला 9:30 आतमध्ये घेतात, बरोबर ना, 9:30 आतमध्ये घेतलं, आपण 9:25 पर्यंत वाचत बसतो रे. जसं काय आपण काय अभ्यासच केला नाही, एवढेच 5 मिनिटं आपल्या हातामध्ये, एवढाच वेळ आपल्या हातामध्ये आहे असं ठरवतो. वर्षभर काय केलं मग तुम्ही, जे एक लक्षात ठेवायचंय, खूप आपला वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष खूप अभ्यास झालेला आहे ना, मग तेवढ्या त्या दिवशी काहीच नाही वाचायचंय, एकदम फ्री राहायचंय, माइंडला जरा सेट होऊन द्यायचंय. जर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही वाचत राहिलात तर एकदम घाबराल तुम्ही, आणि जे त्या क्षणी वाचले तेवढंच लक्षात राहील, आधी तर सगळं विसरून जाईल. चालेल का तुम्हाला हे? नाही चालणार आहे. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अजिबात नाही वाचायचे, अजिबात नाही, पूर्ण फ्री राहायचे. एक्झाम हॉलच्या बाहेर तुम्ही बसलात ना व्यवस्थित, कोणाची तरी फ्रेंड्स असतात, गप्पा मारायच्यात, अभ्यासाच्या बाबतीतच गप्पा मारायच्यात, पण वाचायचं नाहीये. आधी काय केलं मग तुम्ही, हाच प्रश्न इथे तयार होतो. त्याच्यानंतर आपल्या हातात जेव्हा एक्झाम हॉलमध्ये पेपर येतो, पेपर आल्यावर आपण लगेच सोडवायला सुरुवात करतो, चूक. आधी सगळ्यात पहिले 5 मिनिटं वेळ गेला तरी चालेल, पण अख्खेच्या अख्खे 100 च्या 100 प्रश्न आधी वाचून घ्यायचे, सगळे प्रश्न आधी वाचायचे. नाही तर कधी कधी आपला एखादा शब्द त्या वाक्यातला वाचायचा राहतो आणि त्याच्यामुळे प्रश्न चुकतो. थोडा वेळ 5 मिनिटं जाऊन द्यायचे, पण पेपर अख्खा वाचल्याशिवाय सोडवायला सुरुवात करायची नाही, ही दुसरी चूक. त्याच्यानंतर जो प्रश्न आपल्याला येत नाही, येत नसलेल्या प्रश्नावरच आपण काय करतो, अडून बसतो. ठीक आहे, पहिल्यापासून सोडवायला सुरुवात केली आहे, 10 नंबरचा प्रश्न मला येत नाहीये, विचार करते 5 मिनिटं गेले, 6 मिनिटं गेले, अरे मी हे तर परवा दिवशी वाचलं होतं, मला आठवत का नाहीये, मग ते आठवण्याच्या मागे आपण लागतो आणि अख्खा आपला विषयाचा टायमिंग तिथंच संपून जातो, आणि दुसऱ्या विषयाचा टायमिंग आपण पहिल्याच विषयाला घेतो. लक्षात घ्या, त्याच्यामुळे जे येत नाही त्या प्रश्नाला मार्क करायचा आहे कोणता तरी, आणि सगळे प्रश्न सोडवून झाल्यावर या मार्क केलेल्या प्रश्नाकडे यायचे. जे येत नाही ना, सोडून द्या असं मी म्हणत नाहीये, तेवढ्या वेळापुरतं सोडून द्यायचे, आणि नंतर पुन्हा पेपर सोडवून झाल्यावर जे प्रश्नांना मार्क केलेत, म्हणजे जे प्रश्न त्यावेळी आपल्याला येत नव्हते त्याला मार्क करून ठेवलेला आहे, त्या मार्कवर यायचे, वेळ असेल तर विचार करत बसायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचा वेळ आपण ठरवतच नाहीये. वेळ काय आपला, 90 मिनिटं. प्रत्येक विषयाला वेळ दिलाय आपण, मराठी 15 मिनिटं, जीके 15 मिनिटं, गणित 30 मिनिटं, बुद्धिमत्ता 30 मिनिटं, असा वेळ जर ठरवून दिला तर कोण म्हणेल की मला पेपर टाइम नाही पुरला म्हणून. त्याच्यामुळे आधीपासून सवय लावायची आपल्याला, आधी घरी सराव करत असताना 90 मिनिटांमध्ये एक सराव पेपर झालाच पाहिजे, असा जर सोडवला तर तिथं ही वेळ येत नाही आपल्याकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर आधीच अवघड विषय सोडवायला घेतो. पहिला जो सोपा विषय, मराठी सोपा जातो ना, एक्झाम हॉलमध्ये आधी पेपर पूर्ण वाचायचाय, मराठीचा पार्ट कुठं आहे तो पॅच शोधायचाय, मराठी सोडवायचंय, त्याच्यानंतर जे थोडे थोडे अवघड वाटतायत ते विषय सोडवायला घ्यायचे, जेणेकरून अवघड विषयाला लास्टला आपल्याला वेळ भेटतो. अवघड विषय आधी घेतला, तिथंच पूर्ण अर्धा वेळ वाया जातो, आणि नंतर सोपे विषय घाईगडबडी सोडवतो आणि चुकवून बसतो काही काही प्रश्न. लक्षात ठेवायचे, सोपे विषय आधी सोडवायला घ्यायचे. पेपर सोडवत असताना एखाद्या येत नसलेल्या प्रश्नाचाच विचार पूर्ण वेळ डोक्यात चालू ठेवतो. एखादा प्रश्न आपण टिक मार्क केलाय ना, ठीक आहे, विषय तिथं सोडून द्यायचा त्या प्रश्नाचा, पुढे जे प्रश्न आले ते त्याच्यावर फोकस करायचा आहे. आपण काय करतो, एखादा प्रश्न आला त्याचं उत्तर आपल्याला आठवत नाहीये, ठीक आहे मी नंतर सोडवेल, याला मार्क करेल, पण त्याच प्रश्नाचं उत्तर आपण इतर प्रश्न सोडवताना डोक्यामध्ये करत राहतो, मग जे येते ते पण येत नाही आपल्याला. त्यामुळे हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आय होप सगळ्यांना आवडला असेल, खूप महत्वाचा व्हिडिओ होता. या चुका पुन्हा तुम्ही करायच्या नाहीयेत, हे जर तुम्ही टाळलं तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. ज्यांना व्हिडिओ आवडला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. विश ऑल द बेस्ट. जय हिंद.